या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. आपण पाहताय तिचा जागर. समस्या तुमची, पाठपुरावा आमचा. नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत या लोकांच्या काय समस्या आहेत, अजूनही लोक अनेक सोयी सुविधांपासून वंचित कसे, या विषयावरती आपण एक कटाक्ष टाकणार आहे. ती माता, ती सहकारिणी, ती सहचारिणी, ती तिच्या विना सारं विश्वच अधुरं, तिचा जागरची हे टॅगलाईनच आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही करतोय तिचा जागर, तिच्या मताचा, तिचा सन्मान. त्याचप्रमाणे ती अनेक सुविधांपासून वंचित आहे. या सगळ्या सुविधा तिला मिळायला पाहिजे, तिचा हक्क आहे. 5 वर्ष लोकांनी मतदान दिल्यानंतर या लोकांशी कितीशी कामे केली, या लोकांना कितीशा सुविधा दिले, यासाठी आम्ही पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. काय मावशी, या ठिकाणचे आमदार कोण? काय काम केलंय का आज? काय नाही गो, पटपटीला आमच्या कुणी मदत दिली. कोण आता रस्त्यावर मारते, कोण मदत करते, कोण पटिता बाई जीवाला आलं तर कोण बघायला आमदार येतात का? आमदार नाही, खासदार नाही, कोणाचा येत नाही. खासदार येत नाही, आमदार येत नाही, खासदार पण नाही, आमदार पण नाही, नगरसेवक पण नाही, कोणाला विचारायचं इकडून आपण बघतो, वाईट इकडे आपण बघतो की कशा पद्धतीनं या सर्वसामान्यांच्या अनेक समस्या आहेत त्या ऐकून घ्यायला तयार. क्षीरसागर साहेब, तुम्ही इथे येऊन जावा. साहेब, आपण 10 वर्षात आपल्याला ह्या मतदारांकडे यायला वेळच मिळाला नाही का? थेट आमदार राजेश क्षीरसागर यांना आमचा हा सवाल. इंदिरा गांधी मेले तेव्हापासून आम्ही मतदान केलेलं आहे. 72 पासून आमचं कुठं काय केलेलं नाही का? कुठं काय केलेलं नाही. आपण इतक्या चांगल्या लोकांच्यात राहता, उठता बसता. इथं सार्वजनिक शौचालय आहे, त्याची टाकी वारंवार फुटते, ड्रेनेज फुटते आणि सगळी दुर्गंधी आणि घाण बाहेर येते. अशा अवस्थेत या महिला राहतात, त्यांची मुलं आजारी पडतात. साहेब, आपलं लक्ष नाही का? थेट सवाल. सगळ्यात तुमच्या पण चुकायत असं वाटत नाही का? तुम्हीच मतदान करताना असा माणसाला मतदान करा की तो खरंच तुमची मदत करेल, अशी वाटत नाही का? तुमच्या एका मतदानाची तुम्ही जुन्याच आमदाराला मतदान करणार आहे का नवीनला देणार?
ही होती उत्तर कोल्हापूर मधली मातंग। या ठिकाणी आपण आहोत विचारी माळ या परिसरात। आमदार साहेब आपलं लक्ष नाही का थेट सवाल हे प्रश्न आपण ऐकले की सगळ्यात विचारमाळ हा परिसर विचारमाळ परिसरात आम्ही आहोत। सदर बाजार विचारमाळ परिसरात आम्ही आत्ता आहोत। इथं सार्वजनिक शौचालय ते ड्रेनेज फुटतंय आणि अक्षरशः रस्त्यावरती दुर्गंधी येते। या प्रश्नाकडे गांभीर्यानं आमदारांनी लक्ष देणं काळाची गरज आहे। त्यानंतर जो यांचा लाईटचा संदर्भातला जो काय अडचण आहे या प्रश्नाकडे कृपया आमदारांनी लक्ष घालावं। आमदार साहेब तुम्हाला बिलकुल वेळ नाही का या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला? थेट सवाल या ठिकाणी दलित 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 समाजाचं समर्थ आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची माणसं म्हणून आमच्यावर अन्याय का वंचित आहे आम्ही म्हणून आम्ही सुविधांपासून वंचित का? या ठिकाणी या महिला म्हणतात तुमचा काय प्रश्न आहे? सरकारी संडास काढायचा या म्हणतात की दलित आहे म्हणून आमच्यावर अन्याय होतोय असं या ठिकाणी म्हणत आहे। क्षीरसागर साहेब तुम्ही या ठिकाणी या महिलांचे प्रश्न जाणून घ्या। नमस्कार, तिचा सागर न्यूज सबस्क्राईब करा। सदरचा भाग हा विचारेमाळ प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि हा पूर्णतः मतदारसंघ दलित मतदारसंघ आहे। इथं बौद्ध धर्माचे सर्व लोक राहतात। सदरची वस्ती ही स्लम एरिया असल्यामुळं सदरच्या ह्याच्या समस्या प्रमुख समस्या ज्या आहेत इथं सर्व भाग हा धुपटपट्टीचा असल्यामुळं इथं संपूर्ण लोक दारिद्र्यरेषेखाली राहणार आहेत। इथं घराची मेन समस्या अशी आहे की प्रॉपर्टी कार्ड हा गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे कोण ते निवडून येते प्रत्येकाचा जाहीरनामा असा असतो की इथं प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले जातात, परंतु या 40 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं आश्वासन किंवा काही शब्द फक्त देऊन गेल्यापर्यंत प्रॉपर्टी कार्डचा विषय पूर्णतःचा झालेला नाही। प्रश्न दुसरा, इथं महाराष्ट्राच्या स्वच्छता विभागाच्या मार्फत प्रत्येकाच्या घरात संडास बांधायची योजना आली, परंतु समस्या अशी आहे की इथं ड्रेनेज व्यवस्थाच पूर्णतः नाही आहे, त्यामुळं जो महिला आहे तो पूर्ण शेजाऱ्या वगैरे त्रास होते। ड्रेनेज व्यवस्था ड्रेनेज लाईनची व्यवस्था इथं होणे गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याची लाईटची व्यवस्था इथं तर लाईटचा टप्पा इतका कमी दर्जाचा आहे की इथं घरात एखादा फॅन देखील चालू होत नाही, त्यामुळं फ्रीज म्हणा ह्या म्हणा कारण ह्या इलेक्ट्रिक वस्तू त्या नुकसान होण्याची शक्यता आहे। अशा बऱ्याच समस्या आता काही महिलांनी सांगितलं सार्वजनिक संडास तर ह्या ठिकाणी ज्या पण कलेच्या पद्धतीनं आहेत त्याचे पण सुधारणा होणे गरजेचं आहे। आणि इथं जे महिला आहेत ह्या महिलांच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत की ह्या महिलांच्याकडे व्यवसाय नसल्यामुळे पूर्णतः तिचा कोणत्याही पद्धतीचा उद्योग नसल्यामुळं सर्व महिला इथं धुणे भांडी किंवा हॉटेलमध्ये काम करतात। जर यांना घर बसल्या जर कुठला व्यवसाय जर निर्माण करून दिला तर येणाऱ्या प्रत्येक कुटुंबी तर सुखी होण्याची शक्यता आहे, परंतु इथं कुठल्याही पद्धतीने राजकीय म्हणा सामाजिक म्हणा कुठल्याही क्षेत्रातील लोक इकडं आवासून बघत नाहीत, त्यामुळे त्या समस्यामध्ये लोक भयंकर कितपत पडलेले आहेत। इथं शहरातला भाग जरी असला तरी ते खेड्यात राहतो काय अशा परिस्थिती आहे।